फाजुमा किचनमध्ये आपला स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईलचे चिकन करी. तर चला मग बनवायला सुरुवात करूया चिकन. चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य अशा प्रकारे आहे. 2 बारीक कांदे चिरून घेतलेले, तेल, आलं लसूण पेस्ट, हे गोडा मसाला आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 कांदे, सुकं खोबरं, ओलं खोबरं 2-2 चमचे ह्याला चांगलं भाजून घेतून त्याला मिक्सरमधून वाटून घेतलं आहे. तेजपत्ता, दालचिनी, मीठ, हळद, लाल मसाला आणि 150 ग्राम चिकन. आता एक कढई घ्या, त्याच्यामध्ये थोडासा तेल टाका. आपलं तेल चांगलं तापून झालं आहे. आता त्याच्यात तेजपत्ता आणि दालचिनी टाका आणि हे चांगलं परतून घ्या. आता ह्याच्यामध्ये आपला कट केलेला कांदा टाका आणि चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. आता कांद्याच्या मिश्रणामध्ये थोडासा मीठ, थोडीशी हळद आणि थोडासा लाल मसाला टाका आणि चांगल्या प्रकारे परतून घ्या. आता आपल्या कांद्याच्या मिश्रणामध्ये 2 पीस आलं लसूण पेस्ट टाका आणि हेही चांगल्या प्रकारे परतून घ्या. आता हे आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. आता ह्याच्यात आपण चिकन टाकून घ्या आणि चांगला स्टिअर करा. हा आपला चिकन चांगला परतून झालेला आहे. 10 मिनटं तरी परतला आहे आपण. आता त्याच्यात आपण तयार केलेला गोडा मसाला टाकून घ्या. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या आणि चांगलं मिक्स करा. हे आता चांगलं असं परतून घ्या आणि ह्याच्यावरती एक वाफ असं एक झाकण ठेवा आणि त्याच्यावरती पाणी ठेवा. हे बरोबर ॲटलीस्ट 10 ते 15 मिनटं असं चिकनला मंद आचेवरती शिजून द्या. हे आता 10-15 मिनटं झालेली आहे. आपण हा झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता आपलं चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकावी आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घ्या. फ्रेंड्स, तर आपली ही चिकन करी रेडी झाली आहे. तुम्ही नक्कीच ही ट्राय करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.